हाय मित्रांनो जी वी एस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आजचा जो आपला टॉपिक आहे तो कृषी सहाय्यक कसे बनावे याबद्दल असणार आहे मित्रांनो तर खूप सारे असे प्रश्न पडतात की सर आम्ही आम्हाला कृषी सहाय्यक बनायचं तर कृषी सहाय्यक कोण असतो त्याची कार्य कोण कोणती त्याची दे, पात्रता याबद्दल आपण सर्व काही डिटेलमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये शेतीशी रिलेटेड आपल्याला जे कामामध्ये मदत करतात जसं की आता तुम्ही तलाट्या ऑफिसमध्ये जाऊन सात बारा आठ आणता तसंच आपल्याला शेतीशी रिलेटेड कोणतंही कामं असेल समजा तुम्हाला कोणतं बिल अवघडवायची करायची असेल सरकारची योजना तुमच्या शेतामध्ये राबवायची असेल तर याची ही मदत आपल्याला कृषी सहाय्यक करत असतो आपण याबद्दल सर्व काही माहीत पाहूया तर मित्रांनो आपल्याला सर्वात पहिला पडणारा प्रश्न असा की कृषी सहाय्यक कोण असतो ते तर ते पाहूया आपण कृषी सहाय्यक कोण असतो तर कृषी सहाय्यका आपल्या राज्य प्रशासनाने कृषी विकास कामासाठी निवड केलेला गावातील एक घटक असतो मित्रांनो त्याचे जे कार्यक्षेत्र असतं ते मित्रांनो दोन ते तीन गावापुरता त्यांचं कार्य मर्यादित असतं म्हणजे ते एक किंवा दोन गावापुरताच काम करू शकतात जास्त त्यांच्यावर लोड दिला जात नाही त्याच्यानंतर हा गाव पातळीवर कार्य करणारा कर्मचारी असून त्याच्या नजीकचे जे नियंत्रण असतं ते मंडळ कृषी अधिकाऱ्याचे असतं मित्रांनो आणि त्यांचे काम सुधारित व संकरित बियाणांचा प्रसार करणे व प्रचार करणे शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे पाणलोट क्षेत्र विकास मृदा व जल संवर्धन कार्यक्रम आणि विकासाच्या योजनेची अंमलबजावणी करणे हे त्यांचं काम असतं आपत्कालीन सर्वेक्षण व मदत करणे गावचा कृषी आराखडा तयार करणे आणि तो ग्रामसभेपुढं वाचून दाखवणे हे त्यांचंच काम असतं इत्यादी कामे कृषी सहाय्यक मित्रांनो आपल्या प्रत्येक गावामध्ये राबवत असतात आता महत्त्वाचा प्रश्न असा की कृषी सहाय्यकांना पगार किती मिळतो तर मित्रांनो त्यांचा जो पगार असतो त्यांना ती सॅलरी पंचावन्न हजार शंभर रुपयापासून ते एक लाख पंच्याहत्तर हजार शंभर रुपयापर्यंत मिळते त्याच्यामध्ये त्यांना महागाई भत्ता पण मिळत असतो आणि इतर जे मिळणारे भत्ते असतात ते पण मिळत असतात तर मित्रांनो तुम्हाला जर कृषी सहाय्यक बनायचे असेल तर त्यासाठी पात्रता कोणती ते पाहूया तर मित्रांनो तुम्ही शासनमान्य शे कोणती जी शासनाकडून मान्यताप्राप्त डिग्री किंवा डिप्लोमा असेल तो मिळवावा लागतो किंवा तुम्ही कृषी विद्यापीठाकडून एखादा डिप्लोमा मिळव वु, मिळवला पाहिजे आता कृषी विभागाचा डिप्लोमा कोणता तर तुम्ही शेतकी शाळा करू शकता किंवा तुम्ही बी एस सी अॅग्री केली असेल तर तुम्ही या कृषी सहायकासाठी फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि तुमची निवड होण्याची शक्यता जास्त असते कारण की हिच्यामध्ये कोणताही ग्रॅज्युएट मुलगा फॉर्म भरू शकत नाही फक्त शेताळीचा डिप्लोमा केलेले आणि बी एस सी अॅग्री केलेले विद्यार्थीच याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात आता पाहूया मित्रांनो कृषीसेवक या पदासाठी एक्झाम पॅटर्न गुणकोणता कुन असति पाहूया कृषी सेवकाच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतात मित्रांनो त्याच्यामध्ये परीक्षेचा जो पेपर असतो तो एकूण दोनशे गुणाचा असतो आणि याच्यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पंचवीस म्हणजे वन टी फोर असा रेषे असतो म्हणजे एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असते आता पुढे पाहूया मित्रांनो याच्यामध्ये विषय प्रश्नांची संख्या गुण आणि वेळ तर इंग्रजी विषयासाठी पंधरा प्रश्न असतात आणि तीस गुणाचा पेपर असतो मराठी विषयासाठी पंधरा प्रश्न तीस गुणांचा पेपर आहे मित्रांनो आणि सामान्य विज्ञानासाठी पंधरा प्रश्न तीस गुण आहे आणि पुढे बुद्धिमत्ता चाचणी यासाठी पंधरा प्रश्न तीस आहे आणि हा पूर्ण जो पेपर असते मित्रांनो तो एकशे वीस मिनिटाचा आहे याच्यामध्ये कृषीविषयक चाळीस प्रश्न ऐंशी गुन्हे सगळ्यात जास्त कृषीविषयक कारण कृषी सहाय्यक म्हणल्यावर कृषीविषयक प्रश्न जास्त आहे आणि टोटल जर पाहिली मित्रांनो तर ती शंभर प्रश्नांची संख्या दोनशे गुणांचा पेपर आणि टोटल ज्याला जे टाईम आहे तो एकशे वीस मिनिटाचा या पेपरसाठी टाईम आहे मित्रांनो म्हणजे तुमच्यासाठी सफिशियंट टाइम आहे तुम्ही अभ्यास चांगला केला तर तुमचाकडून पेपर क्लिअर होऊ शकतो हा शेवटचा टॉपिक मित्रांनो या पेपरचा अभ्यासक्रम कोणता आहे ते पाहूया तर मराठीचा अभ्यासक्रम असा त्याच्यामध्ये सर्वसामान्य प्रश्न संग्रह जे शब्दसंग्रह त्याच्यामध्ये ते विचारले जातील वाक्यरचना आहे व्याकरण म्हणी वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरातील प्रश्नांची उत्तरे विरुद्ध शब्द वाक्याचा एक शब्द प्रतिशब्द विशिष्ट प्रस्तावनेनंतरचे शब्द व्याकरण अशा संबंधित काही प्रश्न असतात मित्रांनो ते तुम्हाला मराठीमध्ये विचारले जातील आता इंग्लिशचा पाहूया तुम्हाला इंग्लिशमध्ये मित्रांनो ॲटॉनॉम्स ए सिनॉम्स आहे म्हणजे श विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द रिडिंग कॉम्प्रेशन आहे एरर स्पॉटिंग एरर आहे त्याच्यानंतर पुढं फिल इन द ब्लँक्स आहे अनसिन आहे मिसिंग वर्ड वर्ड फॉर्मेशन आर्टिकल्स ऑब्जेक्टिव ऑब्जेक्टिव्ह जॅम्बलिंग त्याच्यानंतर ॲडम्स फ्रेजेस आहे क्लॉसटेसते सेंटेन्स करेक्शन आहे ॲडवर्बे मिनिंग आहे त्यांचं आणि सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट सेंटेन्स रिअरेंजमेंट असे इंग्लिशचा ते सब सिलेबस आहे मित्रांनो आणि इंग्रजीनंतरचा मित्रांनो सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानमध्ये इतिहास भूगोल तसं नागरिक शास्त्राचा अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे भारताची राज्यघटना आहे बुद्धिमत्तामध्ये जे उमेदवारांना कठीण प्रश्न असतील असे विचारले जातात त्याच्यानंतर गणित आहे सामान्य विज्ञाने चालू घडामोडी संगणक आणि तंत्रज्ञानाविषयी प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला सगळ्यात जास्त मार्काचा ऐंशी मार्काचा जो पेपर आहे तो कृषीविषयक आहे त्याच्यामुळे तुम्ही कृषीचा चांगला अभ्यास करावा मित्रांनो जर शेतकरी सहभाग केली असेल तर तुम्हाला तिथं सगळं शिकवलं गेलेलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला पेपर सोपा जाऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जर कृषी सायकवा बनायचं असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद